एकनाथ भागवत खांब दिला बळकट या संत बहिणाबाईंच्या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायातील शांतीचे सागर असलेले श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आगमन बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. शांतीचा संदेश देत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे वारकरी वैष्णव आषाढीसाठी पायी जात आहेत. मात्र राज्य सरकार या पालखी सोहळ्याकडं दुर्लक्ष करत आहे अशी वारकऱ्यांनी तक्रार केली आहे. पालखी मार्ग तयार केला पण सोयीनुसार नाही. आजही या पालखी सोहळ्याला हजारो वारकरी डोंगर दर्याच्या आणि काटाकुटाच्या रस्त्यानं जातात हे इथलं वास्तव आहे. आतापर्यंत रस्ता दिलेला आहे, राज्य मार्ग तयार केला, पण पालखी थोडे खेडेपाड्याने जाते, छोट्या रस्त्याने जाते. तर शासनाला एवढंच आमचं वारकऱ्याचं म्हणणं आहे बुवा, का जेवढे वारकरी चालते तेवढ्याचं म्हणणं येऊ राहिलं, याला पोट रस्ते द्यायला पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने जो पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर निर्माण केला, परंतु तो त्यांच्या सोयीने निर्माण केला. ज्या मार्गाने परंपरेने ज्या गावाने आतापर्यंत नाथ सोहळा सांभाळला, नाथ महाराजांची सेवा केली, श्रद्धेने ते लोक आतापर्यंत सोहळ्याची सेवा करतात, तो रस्त्याला ते रस्ते जोडले न गेल्यामुळं आजही आमचा असा खडतर मार्ग आहे की ज्या ठिकाणी वारकरी जाताना गुडघ्या इतक्या चिखलातून जावं लागतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.